Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कासारडे लोरे आचरणे मायनिंग विरोधात शिवसेना नेते तुळजाराव राणे यांनी अजूनही कडक कारवाई का होत नाही. शासनाचे दस्तऐवज गैरवापर करून व्यावसायिक अजूनही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून दिवसाला शेकडो ट्रक वाहतूक करत आहेत. यांच्याकडे अधिकारी वर्ग लक्ष देणार काय असा सवाल शिवसेना नेते तुळजाराव राणे यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक कारवाईचा आदेश दिले असतानाही दाखवण्यापुरती कारवाई करू नये तर त्यांच्यावर मुकांतर्गत कार्यवाही झाली पाहिजे. हा वाळू घोटाळा तेलगी स्टॅम्प घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. याची चौकशी व्हावी, अन्यथा आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून न्यायालयात दाद मागू असं शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. पाहूयात काय म्हणाले अतुल राव राणे. नक्कीच सुरुवातीला जी कारवाई झाली त्यावेळेला वाटलं की नक्कीच समाधान होईल, पण आता जे कालपासून जे मी पाहतोय तर ती समाधानकारक वाटत नाही. त्याला कारण आहे, मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत, पण कुठेतरी आपल्या अधिकाऱ्यांच्याकडनं दिरंगाई होत असेल. पण ती काल माझ्या निदर्शनात आली की जिल्हाधिकारी मॅडमनी आता 9 पथकं नेमून कालच त्यांनी प्रेस घेतलेली आहे की आम्ही 9 पथकं नेमून याच्यावर कडक कारवाई करतो. माझं त्यांना म्हणणं एकच आहे की नुसती कडक कारवाई आम्हाला पेपर नको, त्याच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे. पहिले तर त्यांनी हे सर्वच्या सर्व बेकायदेशीर माने त्वरित बंद केलं पाहिजे, तिथली उत्खनन त्वरित स्टॉप केलं पाहिजे, त्यांचे रेकॉर्ड चेक केले पाहिजे, त्या मायनिंग अधिकाऱ्याने स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली पाहिजे, आणि त्या सगळेच्या सगळे डंप जे आजपर्यंत उत्खनन करून सगळीकडे बेकायदेशीरता ट्रेडिंगच्या लायसन्स बोगट ट्रेडिंगच्या लायसन्सच्या नावावर जमा केलेले आहेत, त्या ट्रेडिंगच्या लायसन्सच्याकडनं ती त्यांची रॉयल्टी मागितली पाहिजे मायनिंगची. तसंच त्यांच्याकडे ट्रेडिंगचं जे लायसन आहे त्याची ती पाहणी केली पाहिजे. तेवढा त्यांना अधिकार आहे काय पाहिलं पाहिजे, त्यांचे डंप नाहीतर लगेच त्वरित जमा जप्त केले पाहिजेत, यांचा सॅटेलाईट सर्वे केला पाहिजे आणि ह्या प्रत्येकाला दंड मारला पाहिजे. पण ह्यापेक्षा सर्वात मोठा विषय जो आहे की जे रॉयल्टी जे नकली पास आहेत म्हणजे ही शासनाची फसवणूक आहे आणि या शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांचं याच्यावरती अंकुश पाहिजे, त्यांचं याच्यावरती लक्ष पाहिजे. पण त्यासाठी त्यांनी जर त्यांच्या ते लक्षात आलं नसेल तर आम्ही जेव्हा लक्षात आणून दिलं आहे तेव्हा त्यांनी त्याच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. क्रिमिनल स्वरूपाचे गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजेत. मोकासारख्या कडक कायद्यावरती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला याची 100% न्याय मिळेल ही आम्हाला खात्री आहे. जे काही अजून जे काही स्लो चाललं आहे तर त्यांना आम्ही तो वेळ दिलेला आहे, त्यांच्या त्या जे काही शासकीय यंत्रणेला की त्यांचे जे कमिटी पथकं स्थापन करायला लागतात त्यासाठी त्यांच्याकडे जो वेळ पाहिजे होता त्यांना जो सर्वे पाहिजे तो त्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर जर 1-8 दिवसात जर काही त्यांच्याकडनं रिझल्ट नाही झाला तर पुढीलसाठी आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्याच्यावरती 100% कारवाई करू आणि आमचं समाधान नाही झालं तर आम्ही हायकोर्टात 100% जाऊ. पण या सर्वांचं जे या जिल्ह्याचा ऱ्हास होत आहे, पर्यटनाचा ऱ्हास होत आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. आपला जिल्हा सुशिक्षितांचा जिल्हा आहे, याची ओळख ही सुशिक्षितांचा जिल्हा म्हणूनच राहिली पाहिजे. गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून होता का म्हणे याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. या कारवाईला मदत करण्यासाठी पुढे येतील त्या प्रत्येकाची मदत आम्ही घ्यायला तयार आहोत. पण दिवसा आमच्याबरोबर येऊन रात्री फोन करून जर दमदाटी करणार असेल तर ती आम्हाला मदत नाही केली तरी चालेल, पण जर स्वच्छ मनाने करणार असतील तर त्यांची मदत आम्ही स्वीकारायला तयार आहोत. पण त्याच्यात कुठेही अपप्रभाव नसावा, जो गुन्हेगार आहे त्याला 100% शासन झालं पाहिजे ही भूमिका असते. आज आपण पहिली गोष्ट आम्ही सत्तेत असल्यामुळे आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती न्याय. हा पहिले आपण आपल्या घरात मागतो, आपल्या घरातून आपल्याला न्याय मिळाला आणि न्याय मिळत असेल तर आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. पण जर न्याय नाही मिळाला तर न्याय मिळवण्यासाठी त्या टोक हायकोर्टात जायची तयारी आहे. पण सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे की शासनाचा दस्तावेज डुप्लिकेट करणं म्हणजे तुम्ही तेलगीसारखा नवीन
तेल भी उभा करता है आणि ह्याला कुठेतरी आपल्याकडनं खतपाणी होऊ नये आणि हे ज्यावेळेला आमच्याकडे उघड झालंय तर ते या शासनाचा या सत्तेत असलेल्या सत्तेतला एक भागीदार म्हणून जेव्हा माझ्या नजरेत तेव्हा माझ्या मुख्यमंत्र्यासमोर हा विषय मांडणं माझं कर्तव्य ते मी केलंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांची दाद घेऊन लगेचच्या लगेच त्वरित कारवाई केलेली आहे. म्हणजे शासन कोणाला पाठीशी घालत नाही. आता अधिकाऱ्यांची जबाबदारी की त्यांनी त्याच्यावर प्रामाणिकपणे कारवाई केली पाहिजे आणि अधिकाऱ्यांकडनं कारवाई करत होत नसेल तर त्याच्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊन त्यावरती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.